माननीय एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस यांना त्वरित निवडणुका नकोय म्हणून नव्याने प्रभाकर रचनाजी एकूणच होण्यासाठी प्रोसेस पूर्ण होण्याकरता 7 ते 8 महिने घेणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात केलेली प्रभाग रचना पाहता ती प्रभाग रचना अत्यंत चुकीची होती. केवळ राजकीय दृष्टिकोन समोर ठेवून ही रचना केली गेली होती. या सगळ्या न्याय प्रविष्ट प्रकरणामध्ये अशा प्रकारचा आदेश काढणे एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान आहे असं आमचं मत आहे. अनेक नगरसेवक आम्हाला संपर्क करत आहेत जे राष्ट्रवादी काँग्रेस किंवा महाविकास आघाडीमध्ये आहेत. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापायला आतापासूनच सुरुवात झाली आहे. अर्थात याला कारण ठरलंय ते महापालिका निवडणुकांच्या संदर्भात राज्य सरकारनं घेतलेला एक महत्त्वाचा निर्णय. मुंबई महापालिकेसह राज्यातील 24 महापालिका निवडणुका घेण्यासाठी या सर्व महापालिकांची प्रभाग रचना नव्यानं करण्याचे आदेश महापालिकांना देण्यात आले. त्यामुळे आता नवी प्रभाग रचना 3 ची होणार की 4 वॉर्डची होणार याबाबत उत्सुकता तर वाढलीच आहे, पण त्याही पेक्षा जास्त इच्छुकांची धडधड मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असताना 3 सदस्यांच्या प्रभाग रचनेचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु सत्ता बदल होताच शिंदे फडणवीस सरकारनं पुन्हा ती प्रभाग रचना बदलून 4 सदस्यांची प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला राष्ट्रवादीने कोर्टात आव्हान दिलंय, त्यामुळे पालिका निवडणुका विविध न्यायालयीन प्रकरणांमध्ये अडकल्या आहेत. अशातच राज्य सरकारनं नव्यानं प्रभाग रचना करण्याचे आदेश काढल्यानं निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. तसंच सर्वोच्च न्यायालयामध्ये याबाबत याचिका सुरू असताना राज्य सरकारनं हा निर्णय घेणं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान असल्याचं म्हटलंय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्य सरकारच्या निर्णयाला जोरदार विरोध केलाय. महाराष्ट्र राज्य सरकारने काल सायंकाळी अत्यंत घाई गडबडीमध्ये संशयास्पदरित्या 24 महानगरपालिकांच्या प्रभाग रचनेच्या संदर्भातले आदेश हे संबंधित महापालिका आयुक्तांना दिले. या गोष्टीचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो, धिक्कार व्यक्त करतो. ही एकूणच लोकशाहीची पायमल्ली आहे. येणाऱ्या 28 तारखेला या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या या सगळ्या निवडणुकांच्या संदर्भातली अंतिम सुनावणी असताना जी सुप्रीम कोर्टाने 28 तारीख दिलेली आहे ती सुनावणी या ठिकाणी अपेक्षित असताना या सगळ्या न्याय प्रविष्ट प्रकरणामध्ये अशा प्रकारचा आदेश काढणे म्हणजे एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान आहे असं आमचं मत आहे. आज सकाळीच या संदर्भातील सर्व पुराव्यांची कागदपत्र आम्ही सुप्रीम कोर्टाला सादर केलेली. मला खात्री आहे आमचा तमाम सर्वसामान्य माणसाचा माननीय सर्वोच्च न्यायालयावर या लोकशाहीवर विश्वास आहे. आणि एकूणच भाजप किती रडीचा डाव खेळत आहे. माननीय एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस यांना त्वरित निवडणुका नकोय म्हणून नव्याने प्रभाग रचना जी एकूणच होण्यासाठी प्रोसेस पूर्ण होण्याकरता 7 ते 8 महिने घेणार आहेत. म्हणजे आता 8.5 महिने मागची जिल्हा परिषद महानगरपालिकांवर प्रशासक आहे आणि आणखी 8 महिने प्रशासक राहणार याचाच अर्थ त्यांना या राज्यामध्ये लोकशाही नकोय आणि म्हणूनच घाई गडबडीत काल जो संशयास्पदे या ठिकाणी न्याय सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारा जो त्यांनी अध्यादेश काढलेला आहे. तर दुसरीकडे या निर्णयाचं भाजपकडून मात्र स्वागत करण्यात आलंय. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नव्यानं प्रभाग रचना करण्याच्या सूचना महापालिकेला प्राप्त झाल्याची माहिती पुढे येत आहे. ही प्रभाग रचना 3 ची असेल अशी देखील माहिती समजत आहे, पण एकूणात महाविकास आघाडी सरकारच्या काळात केलेली प्रभाग रचना पाहता ती प्रभाग रचना अत्यंत चुकीची होती. कुठेही भौगोलिक सीमा, नैसर्गिक सीमा लक्षात न घेता केवळ राजकीय दृष्टिकोन समोर ठेवून ही रचना केली गेली होती. पण आता मला विश्वास आहे की पुढे प्रभाग रचना होताना नैसर्गिक, भौगोलिक सीमा, लोकसंख्या याचा सगळ्याचा विचार करून ही चांगल्या पद्धतीनं प्रभाग रचना केली जाईल. आणि आता वातावरण बदललेलं आहे, भाजपचं वातावरण सगळ्या पुणे शहरामध्ये झालंय, त्यामुळे अनेक नगरसेवक आम्हाला संपर्क करत आहेत जे राष्ट्रवादी काँग्रेस किंवा महाविकास आघाडीमध्ये आहेत. असे 15 जास्त नगरसेवक आगामी काळामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्यास उत्सुक आहेत आणि आगामी काळामध्ये त्यांचा प्रवेश, त्यांच्यापैकी जे चांगलं काम करतात त्यांचा प्रवेश निश्चितपणे भाजपमध्ये केला जाईल. नवीन प्रभाग रचना करण्याबाबतच्या राज्य सरकारच्या आदेशानं महापालिका निवडणुकांचा धुराळा पुन्हा उडालाय. नवीन प्रभाग रचनेमुळे शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी अस्वस्थता पसरली आहे.
त्यामुळे नवीन प्रभाग रचनेत कोणाचा फायदा आणि कोणाची अडचण होणार हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत.